मैत्रीचे अनेक किस्से आपण पाहत आहात, पण शाळेच्या वयातील मुलांची दोस्ती न्यारीच असते. अशीच मैत्री सांगलीमध्ये एका शाळेत अनुभवायला मिळाली आहे. एका 5वीत शिकणाऱ्या मुलाने खाऊसाठी दिलेले पैसे जमा करून त्यातून आपल्या मित्रावर औषध उपचार करत मित्रांची नवीन गोष्ट रचली आहे. या मित्रांच्या तासगाव तालुक्यातील चांगलीच चर्चा रंगली आहे. माझं नाव शिवरत्न संताजी पाटील आहे आणि त्याला मी मदत करायचं ठरवलं, कारण की ते आम्ही खेळताना त्याचे अंगावर लय उठलेलं, ते आम्हाला बघवलं नाही, ते लय झालं म्हणून आम्ही मग पैसे काढले सगळ्यांनी आणि मग त्यांना ती ट्यूब ह्यांच्या मेडिकलवाल्या काकांकडे गेलो, त्यांना एक ह्याचं औषध द्या म्हटलं त्याच्यावरलं, मग त्याने एक ट्यूब दिली, मग ती त्याला आम्ही सांगायचो दररोज लाव त्याला, मग त्याला दररोज सांगितलं, मग ते दररोज लावत होता, मग जरा त्याचं आता 8-10 दिवस झालं कमी आले, आणि मग मी एकदा ते संपलेली ट्यूब, मी आणि माझा मित्र घरात असं बोलाल तोपर्यंत माझ्या मम्मीने ऐकलं, मग म्हणली मम्मी काय लागलं आहे तुला, मी म्हणलं मला काय लागलं नाही, त्या एका तेजसला त्या मदत करतो आहे आम्ही, त्याला त्याच्या अंगावर काहीतरी उठले, मग मम्मीनं आमच्या पप्पांना सांगितलं, मग पप्पांनी मग ती स्टेटसला ठेवलं, मग स्टेटसवर ते एक संदीप पाटील यांनी बघितलं आणि आमचं कौतुक करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना 101 रुपये दिले प्रत्येकाला आणि त्याला 1001 रुपये दिले. आमची मैत्री झाली आम्ही लहानपणीपासूनच मैत्री आहे आमची, खेळताना ते त्याला दिसलेलं म्हणून आम्ही केलेलं त्याला. नाही सांगितलं नव्हतं, आम्ही खेळतानाच आम्हाला दिसले आले आहे, मग त्याला आम्ही ट्यूब दिली. नमस्कार, मी जिल्हा परिषद शाळा नागाव कवठे येथील वरिष्ठ मुख्याध्यापिका आहे. खरोखरच आमची शाळा, आमचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचं खरोखरच एक भावनिक नातं अतिशय सुंदर आहे. प्रत्येक शिक्षक अतिशय संवेदनशीलपणे विद्यार्थ्यांची सुद्धा काळजी घेत असतात आणि ह्या 5वीच्या विद्यार्थ्यांनी तर आमच्या एक अतिशय सुंदर असं उदाहरण दाखवलेलं आहे की त्यांनी आपल्या वर्गमित्राची अडचण जाणून त्याच्यावर उपचार केले आणि या उपचाराची दखल आमच्याच गावचे सुपुत्र डॉक्टर संदीप पाटील यांनी घेतली आणि त्यांनीसुद्धा या विद्यार्थ्यांच्या चांगल्या कामाला प्रोत्साहन दिलं, त्यांना बक्षीस दिलं, त्यांनाही मी धन्यवाद देते. आणि असे विद्यार्थी आमच्या जिल्हा परिषद शाळेत घडत आहेत, सुसंस्कारित असे विद्यार्थी आमच्या जिल्हा परिषद शाळेत घडत आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि या विद्यार्थ्यांना तयार करणारे आमचे गुणवंत शिक्षक, अतिशय संवेदनशील असे शिक्षक आमच्या शाळेत आहेत, त्यांचाही मला खूप अभिमान वाटतो.